गुड मॉर्निंग गाईज. आणि आता वाजले आहे 7:09 आणि आता मी गाडी मध्ये आता चाललोय मी खेड्याला. खेड्याला जायचं म्हणजे मला आता तिथे जाऊन पहिल्यांदा स्प्रे मारायचं आपल्या डायंबाला आणि नंतर दादाबरोबर मला व्हिजिटला जायचं दिंडोरीला. आणि मी फक्त जाणार त्याच्याबरोबर व्हिजिट कन्सल्टन्सी तोच करणार आहे कारण आपल्याला त्याच्यामधलं एवढं डीप नॉलेज नाही. तर आता हाय रस्त्याने मी घरूनच करणार होतो शूट, पण मग म्हटलं घरातले सगळे झोपले होते कारण मी 5:45 उठेले. 5:45 उठलो, देवपूजा वगैरे केली, थोडा नाश्ता केला. थोडा आता आलो घरी आणि आपण देवपूजा करून राहिले. झाली देवपूजा करायची, देवपूजा करायची आणि आता आबा देव आपल्या प्लेट मध्ये घेऊन राहिले आणि खाली बसून नंतर देवपूजा करणार आहे. आणि किती वाजता उठले आबा तुम्ही? किती वाजता उठले? आत्ता उठले. लगेच देवपूजा करायला चहा घेतला का? चहा नाही घेतला का बरं? तुझा डोकं ठेवलं काय चालू ती खेळ जाईल मग काय करूया. रामकृष्ण हरी म्हणते नाही हा जोरात मार पाहिजे सगळ्या बाहेर आवाज झाला पाहिजे. किती पैसा आहे? जास्त ठेवायचे 1000 रुपये. झाली का तेवढं सांगत आहे आणले ते लग्न झाले काय मला सांगता नाही येते कृष्ण बाबा कोणतं मला आठवत तुम्हाला आठवत नाही का कारभारा थोडे तुम्हाला काय म्हणायचे कारभारा बाबा आम्हाला कसं काय माहिती नाही रे कृष्ण बाबा कृष्ण बाबा कृष्ण काय मला नाव माहिती नाही आठवत त्याच्यावर नाव असं म्हणून वाचलं तुम्ही तो देव राहिला ना कोणता देव राहिला ते काय ती देव राहिले काय ये प्लेटी मधले ते देव तुझंच ठेवायचे का कुठं देव मग नाही ठेवलं अजून पाणी एवढं कावर घ्यायचं उरत मग एवढं थोडं कमी घ्यायचं पाणी कमी घ्यायचं थोडं किती पाणी उरलं पावर इथे काय कर तू सासरे काय माहिती असं बोट करा बाबा असं बोट का घबरा रे द्या ना काय दो झालं कुरकुरे देव जेवण आले लक्ष वारलाय तू काय नाव होत
माल नहीं दिया ना त्रात काय तर मित्रांनो आता निघालोय आम्ही विजिटला. मागे दादा दिसत असतो तुम्हाला, हा पप्पू आणि आपली गाडी. तर आता निफाडला पहिले विजिट काय सांगा, नंतर डायरेक्ट दंडोरीला. कुठे जायचं पहिले? आता कुठे जायचं? पहिले जाऊ ना नांदूर मंदिर. नांदूर मंदिर नंतर मग नंतर दंडोरीला डायरेक्ट. आता आलोय आम्ही प्लॉट विजिटला सारोळ्याला. माग ते काम चालू तुम्हाला दिसत असेल त्याच्यामुळे आम्हाला इकडे गाडी नाही आणता आली. कसं वाटतं दादा? चांगलं वाटतं. चांगलं वाटतंय ना? काय म्हणणं तुझ्या या झाडांवर? ती मागची झाड दिसत आहे. काय म्हणणं? झाड चांगलं. ठीक मित्रांनो, दाखवत तुम्हाला दिलं मी नजारा बॅक कॅमेऱ्याने. गोगल आणलं तू? फोटो काढले असता पुढे वर निघ. मित्रांनो विजिट वगैरे सगळं करून झालेले आमच्या, म्हणजे चार पाच सहा सात विजिट केले आम्ही. दिंडोरे पण गेलो होतो. दिंडोरेला बराच टाइम लागला ना, तिकडे बराच वेळ गेला आमचा. आता दुकानात चालू आहे, आता आलोय निफड मध्ये. जस्ट पोहोचलोच आम्ही. भावांनो आणि बहिणींनो आता मी घरी आलोय आणि आता वाजली 11. मला घरी येऊन 2 तास झाले, व्लॉग नाही शूट करता आला. तर तुम्ही बघितलंच तो पिकअपवाला कसा चालत होता. तर याच्यावर तुम्हाला काय म्हणायचं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तसं चालायला पाहिजे त्यांनी. आणि मला तुम्ही सांगा आजचा व्लॉग कसा वाटला तुम्हाला. तर बस बाकीचं काय नाही, तो पिकअपवाला आडवा तिडवा झाला असता. आडवा तिडवा पण वाचला तू. धन्यवाद रे. तो पिकअपवाला एक आम्ही येत होतो ना पिकअप डायरेक्ट टोल ना करून सुटला ना. काय कसं आडवा तिडवा आडवा तिडवा. तर ठीक आहे मित्रांनो, आता मी झोपतोय ऑस्कर बरोबर आणि ऑस्कर माझ्या डॉकीची मालिश करून देणार आहे. आता तरी मालिश कर मालिश कर मालिश कर. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.